नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्थ असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि चेहऱ्यावर एक स्माईल कायम ठेवत असाल। तर आज मी एक सेन्सिटिव्ह विषय तुमच्यापुढे परत आपल्या नात्यांबद्दल घेऊन आलेली आहे। पण माझी रात्री थोडी तब्येत बिघडली होती, त्यामुळे मला दवाखान्यात वगैरे जावं लागलं होतं। आता मी ठीक आहे, पण जर या व्हिडिओसाठी मी स्वप्न पाहिली होती की मी हा व्हिडिओ असा करेल तसा करेल, तर त्याला मी आत्ता न्याय देऊ शकेल का नाही हे मला माहीत नाही आहे। पण मला आज हा व्हिडिओ आजच करायचा आहे, म्हणून मी माझी तब्येत बाजूला ठेवून तुमच्यासाठी हा व्हिडिओ करत आहे। तर पहिल्यांदा मला तुम्हाला एक गंमत दाखवायची आहे। गंमत म्हणजे काय की तुम्ही मला म्हणता की रेमेडी करताना आम्हाला दाखवत जा कशा करायच्या वगैरे, तर मग नात्यातसुद्धा कसं वागायचं किंवा आजचा विषय आहे ननंद आणि भाऊजय या छानशा नात्यावर हा विषय आहे। तर मी त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा थोडंसं तुम्हाला जशी रेमेडी बघायची असते की नाही नात्यांची, तसंच ह्या नात्यात पण काय असतं किंवा आपण जेव्हा असं बघतो तेव्हा ते आपल्या मेंदूपर्यंत मनापर्यंत पोहोचतं असं माझं म्हणणं आहे। म्हणून त्याच्याबद्दल मी तुम्हाला आधी थोडं दाखवणार आहे आणि नंतर आपण भरपूर वेळ ननंद आणि भाऊजयाबद्दल बोलूया। तर आपण बघायचा आजचा व्हिडिओ नवीन जमान्यातील ननंद आणि भाऊजया। तर आता तुम्हाला दाखवते मी काय मला जे दाखवायचं आहे ते आणि परत तुमच्याशी बोलायला येते। मला तोच तुमचा गाऊन घालायचा आहे, पण आई ओरडती आहे तुला सारखं वहिनीचंच कशाला लागतं म्हणून, पण द्या ना मला तेवढा गाऊन। अगं घे ना वहिनी, खुशाल घे, हे पक्क पाट माझं भरलेलं आहे। तुला जो कुठला ड्रेस हवा आहे, साडी हवी आहे, गाऊन हवा आहे, ते तू सगळं घे। मोठा मोठा माझ्याकडं जो छान माझ्या बड्डेला तुझ्या दादानं घेतलेला ड्रेस आहे ना, तो तू घालून जा, तो खूप छान दिसेल तुला पण। तर नाही छान छान वहिनी, किती छान हो तुम्ही, किती छान आहात, मला तुम्ही खूप खूप आवडता। मला वाटतच नाही तुम्ही माझ्या वहिनी आहात म्हणून, मला वाटतं तुम्ही माझी बहीण आहात म्हणून। काही दिवसांनी, थोडे दिवस पुढं गेल्यावर वहिनी प्रेग्नंट आहे। आई ताई आल्या, काय म्हणताय वहिनी, काय तुमचं काय दुखतं आहे का आज, काय होतं आहे तुम्हाला? आई आई का करताय तुम्ही? दवाखान्यात जायचं आहे का वहिनी? नाही ग, दवाखान्यात नाही जायचं, मला खूप भूक लागलं आहे, पण मला खाली जिना चढवत नाही आहे, उतरत नाही आहे, उतरताना माझ्या पोटात परत फार दुखतं आहे। ताई ननंद, अगं वहिनी, मग तुम्हाला सांगायचं नाही का सकाळपासून तुझ्या पोटात दुखतं आहे म्हणून? कशाला वरखाली येऊन कामं करतेस आणि उपाशी राहिलेस? थांब, मी तुझ्यासाठी सुंदर मॅगी करून आणते, तुला मॅगी खूप आवडती ना वहिनी? हो, मला खूप मॅगी आवडते ना, आत्ता माझी मॅगी खायचीच इच्छा आहे बघ बाळा। थांब थांब ननंद, थांब थांब, मी तुझ्यासाठी लवकरच मॅगी करून घेऊन येते, तोवर तू आराम कर, आडवी झोप बरं, उगाच इकडं तिकडं फिरू नकोस। ठीक आहे, तू ये माझ्यासाठी मॅगी घेऊन। नंदूबाई आल्या, मॅगी घेऊन आल्या, वहिनी मॅगी खाते। छान हां नंदूबाई, तुम्ही खूपच छान मॅगी बनवले, माझं पोट भरलं बघा, मला बरं वाटलं। ननंदबाई, अगं वहिनी, तुझ्या पायाला काय झालं, एवढे कसे तुझे पाय सुजलेत? अगं सुजतातच, ते डिलेवर प्रेग्नन्सीमध्ये पाय थोडे सुस्तातच। नंदूबाई, नाही नाही तसं नाही, मी तुझ्या पायाला तेल लावून देते, जरा गरम पाण्यानं शेकते, म्हणजे तुला बरं वाटेल। वहिनी, अगं नको, काही नको, ते तेवढे सुस्तात आणि जातात। नाही नंदूबाई, नाही तसं नाही अजिबात, मी तुमचे पायाला तेल लावणार, तुमचे पाय चोळून देणार, गरम पाण्यानं शेकणार, त्याशिवाय तुम्हाला मी आता अजिबात हे करू देणार नाही। वरखाली करायचं बंद करा, आजपासून सगळा स्वयंपाक मी माझं कॉलेज सांभाळून करीन, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका, आईच्या तब्येतीची पण काळजी करू नका, तुम्ही फक्त तुमची आणि तुमच्या बाळाची काळजी घ्या। वहिनी, खूप थँक्यू ताई, पण मी सून आहे घरातली, तुम्ही मुलगी आहात, असं कसं चालेल, मला केलंच पाहिजे ना। नाही नाही, सून आणि मुलगी हे कोणी आणलं? ननंदबाई, हे कोणी आणलं सून आणि मुलगी? आपण दोघी या घरच्या मुली आहोत आणि मी सगळं काम करणार आणि आजपासून तुम्ही आराम करायचा आहे। वहिनी, खूप छान, मला इतकी छान ननंद मिळाली ना, त्याच्यासाठी मी परमेश्वराचे खूप आभार मानते। ननंदबाई, ताई एक विचारू तुम्हाला, आज 2 वर्ष तुमच्याला लग्नाला झाली, मला असंच वाटत होतं की तुम्हाला कधीतरी विचारावं, तुम्हाला कधीतरी विचारावं म्हणून। तुमची ननंद पण तुमच्याशी एवढी छान वागती का हो, म्हणून तुम्ही माझ्याशी छान वागता। वहिनी, कसं सांगू बाळा तुला, माझी वहिनी माझ्याशी कधीच चांगली वागली नाही,
कधीच चांगली वागली नाही. मी तिचं लग्न झाल्यावर खूप अपेक्षा केल्या होत्या की माझी नणंद माझ्याशी बहिणीसारखी राहील, माझी नणंद माझ्यावर खूप प्रेम करेल, आम्ही दोघी सगळ्या वस्तू सगळ्या आपले विचार आपल्या शेअर सगळं शेअर करू, तिच्या मैत्रिणी माझ्या मैत्रिणी असतील असं मी खूप केलं. पण माझी वहिनी तशी निघाली नाही. माझ्या वहिनीनं माझ्या दादापासून मला लांब केलं. ती वेगळी राहते, आमच्यात नाही राहत ती. त्यामुळं त्याच मिनटाला मी हे ठरवलं होतं की ज्यावेळी मला माझं लग्न होईल मला नणंद भेटेल तेव्हा मी तिच्यावर खूप प्रेम करेल. म्हणून मी तुझ्याशी आल्यापासून खूप प्रेमानं वागते ताई. किती छान वहिनी, मला माहीत नव्हतं तुमच्या नंदूबाई अशा आहेत आणि तरी पण तुम्ही माझ्याशी अशा वागता म्हणून मी तुम्हाला इथून पुढं कधीही बहिणीची कमी पडू देणार नाही. आपण दोघे आजपासून एकदम बहिणी बहिणीसारख्या मस्त राहूया. नमस्कार मैत्रिणींनो, कशी वाटलं याच्या आधीचं हे मला तुम्ही नक्की कळवा. व्हिडिओ मोठा होईल म्हणून आता गप्पा मारत नाही, डायरेक्ट मी व्हिडिओला सुरुवात करते. तर आपला विषय आहे नणंद आणि वहिनी, नवीन जमण्याची नणंद आणि वहिनी हा आपला विषय आहे. तर आपली संस्कृती अशी आहे की जेव्हा आपलं लग्न होतं त्यावेळी दोन कुटुंब एकत्र येतात. आपल्याला सगळ्यांनाच म्हणजे आपल्या आईलाही एक बहीण मिळते म्हणजे ती आपली सासू असते, वडिलांना भाऊ मिळतो, आपल्याला सासू मिळते, नवरा मिळतो, नणंद मिळते, नंदेच्या रूपात एक बहीण मिळते. मग आपण माहेरी बहिणी बहिणी चांगल्या राहतोच ना, मग तसंच आपण आपल्या नंदाभाऊजांमध्ये पण राहिलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आता ज्यांना हे विचार पटतील त्यांनी मला आज खूप साऱ्या कमेंट्स करा. तर मग काय होतं, लग्न झालं. आता मी पहिल्यांदा तुम्हाला जुन्या जमान्यातली गोष्ट सांगणार आहे आणि मग तुम्ही आज कसं बनायचं आहे हे सांगणार आहे. तर जुन्या जमान्यात काय व्हायचं की नणंद घरात भाऊजय घरात आली की नंदेला वाटायचं की आपलं म्हणजे जर ती छोटी नणंद असो अगर मोठी नणंद असो तिला वाटायचं की आपलं या घरातलं स्थान कमी व्हायला लागलं आहे. मग त्या काय करायच्या की सासूचे म्हणजे आपल्या आईचे कान भरायला सुरुवात करायच्या. आई वहिनी अशीच आहे, आई वहिनी तशीच आहे, आई वहिनीनं माझे कपडेच नीट नाही धुतले, आई वहिनीनं हे केलं, असं करून 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 त्या सासूच्या मनातनं आपल्याच भाऊजयाची जागा कमी करायच्या. पण कुठं त्यांनी भाजी आमटी केली की त्यात मीठ घाल, कुठं त्यांनी कपडे धुतले तर त्याला चिखल लाव, या जुन्या जमान्यातल्या नंदा होत्या लहान असताना. आणि ज्या नंदा मोठ्या असायच्या, ज्या सासरी नांदायला जायच्या, त्या सासरवरनं माहेरी येऊन आईचे कान भरायच्या. आई मला किती काम असतं, तू काहीचे लाड करतीस, किती लाड करतीस तू हिचे, तू मी कशी नांदते तिथं बघ, माझी सासू मला इतकं काम लावती माझी मला, तू कशाला तिला मदत करतीस, असं म्हणायच्या. आणि नंतर काही दिवसांनी शेवटी सांगून 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 आई बदलायची. मग तिच्या लक्षात यायचं की आपण असं करतोय आपण तसं करतोय म्हणून. पण मग काय व्हायचं की जेव्हा सासू बदलायची, जी सासू आपल्यावर खूप माया करत होती पण नंदूबाई येऊन गेल्यापासनं सासू बदलली हे लक्षात येतं आणि वहिनीच्या सगळं लक्षात येतं की हे कुणी केलं काय केलं, माझी एवढी सोन्यासारखी सासू माझी आईसारखी सासू एकदम का बदलली, तर तिनं मुलीचं ऐकलं. आणि मग तिथनं सुरुवात होती नात्याला विचित्र. म्हणून जुन्या काळातल्या मुली काय करायच्या की कायमस्वरूपी त्यांचा हक्क राहिला पाहिजे माहेरी म्हणून वहिनीला वाईट ठरवत बसायच्या, वहिनीला भावाच्या नजरेत न उतरवायच्या, बहिणीला आईच्या नजरेत न उतरवायच्या, बहिणीला पप्पांच्या नजरेत न उतरवायच्या. पण आपल्याला असं करायचं नाही, आपल्याला मला जास्त जुन्या जमान्यावर बोलायचं नाही आहे. जास्त म्हणजे भरपूर बोलू शकते मी पण आज माझी तेवढी कॅपॅसिटी पण नाही आहे. नवीन जमान्याच्या बहिणींवर आपण आज बोलूया, वहिनी आणि नणंद यांच्यावर आपण बोलूया. मी आत्ता तुम्हाला दाखवलं की नवीन जमण्याच्या नंदाभाऊजया अशा राहतात किंवा अशा राहाव्या अशी माझी इच्छा आहे. म्हणून नवीन जमण्याच्या नंदाभाऊजयांनो, विशेष करून नंदांनो, तुमच्या घरात तुमची वहिणी आल्यावर तिला एक बहीण माना, तिला एक मैत्रीण माना, तिचा आदर ठेवा. ती तुम्ही छोट्या असाल तर ती मोठी आहे म्हणून तिचा मान ठेवा. तिला तुमच्या घरातल्या रीतीभाती समजावून सांगा. तुमच्या आईचा स्वभाव, तुम्ही तुमच्या एक वयाच्या असता त्याच्यामुळं तुम्ही तिला समजावून घ्या, कारण तुम्हालाही एक दिवस नांदायला जायचं आहे. तुम्ही तिला समजावून घ्या, तिला आपल्या घरातल्या चालीरीती सांगा. तिला कुणी काही बोललं तर तुम्ही मध्ये बोला की आई आई जर आणि वहिनी बोलायला लागली किंवा आई आपली जर वहिनीशी भांडायला लागली तर नंदूबाईचं हे काम आहे की तुम्ही आईला म्हणा आई मी पण सासरी जाणार आहे, तू वहिनीला का बोलती आहे, चुकली आहे ना ती, ठीक आहे परत नीट करेल. हे नंदूबाईचं काम आहे आजच्या नव्या जमण्याच्या. आणि हे काम कोण करतं त्यांनी मला सांगायचं. कधी दादा वहिनीची भांडणं झाली तर तुम्ही वहिनीला मदत करा दादाला मनवण्यासाठी. कधी दादाला वहिनीच्या चाढ्या सांगू नका, कारण
शेवटी तर नवरा बायको आहेत ते परत एक होतील, त्यामुळं अशा चाढ्या सांगणं हे नवीन जमान्याच्या माझ्या कुठल्याही नंदूबाईंनी करायचं नाही आहे. ह्याच गोष्टी नडल्यात जुन्या जमान्याच्या नंदा. आज कित्येक कुटुंब बर्बाद झालेत मुलींमुळं. मी पण आज एक स्त्री आहे, पण ज्या नंदा आपल्या भाऊजयांना त्रास देत आहेत, आपल्या माहेरात राहिल्या आहेत. आणि सगळ्यांनी एक लक्षात घ्या, कुणी माहेरात राहिले हा त्यांचा दोष नाही आहे, त्यांच्या नशिबाचा दोष आहे. पण तिथं जरी आपल्याला राहायची वेळ आली तरी आपण या घराची मालकी नाही असं समजून राहा. त्या घराची आपण मुलगी आहोत, कारण आपण आपल्या जेव्हा सासरी जातो तेव्हा आपलं सासर हे आपण त्याची मालकीण आहोत हा विचार आपल्या मनात असतो. मग ती पण कुणाची तरी सून आहे, कुणाची तरी मुलगी आहे, म्हणून आपली वहिनी आता आपल्या घरची मालकीण आहे आणि आपण आपल्या सासरची मालकीण आहोत असं समजा. कुणीही आपण नंदांनी या, माहेरी या, आनंदाने या, वहिनीशी खूप छान वागा. वहिनींनो तुम्हीसुद्धा त्यांचं कोडकौतुक करा. जर नांदून आपली आली ना तर तिचं कोडकौतुक करा. तिला अंघोळ घाला तिचं, तिला जे आवडतं ते खायला द्या, तिला आराम द्या, असं वहिनींनी पण वागा. म्हणजे नंदा पण तुमच्यावर खुश होतील आणि वहिनी असं वागतात म्हणून, नंदा छान वागतात म्हणून वहिनी पण खुश होतील. तर माझ्या सांगण्याचा उद्देश लक्षात घ्या की दोघींनी मैत्रीचं नातं ठेवा, एकमेकाच्या मैत्रिणींशी ओळख करून द्या, एकमेकीचा ग्रुप बनवा, शॉपिंगला जा, पार्लरला जा. आपण जे जे आपल्या बहिणीबरोबर करतो ते सगळं तुम्ही नंदेबरोबर करा. आणि नंदूबाईंनी सुद्धा आपल्या वहिनीला एक मैत्रीण माना, बहीण माना, तिला साथ द्या. ती तुमच्या नवीन घरात आलेली असते, मग तिला समजावून घ्यायचा प्रयत्न करा. उगाच तिच्याशी कटकटी करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे वहिनींनी तुमच्या नंदाभाऊजांमध्ये जे काही होतं ते कुणालाही सांगू नका, विशेषतः तुमच्या नवऱ्याला सांगू नका, कारण ती बहीण भावंड आहेत. जर ती एकमेकाशी खूप भांडतील, अगदी मारामाऱ्या करतील बहिणी भावंड, पण तिसरं जर त्यांच्यामध्ये कोणी बोललं, आपल्या बहिणीला कोणी वाईट बोललं, आपल्या भावाला कोणी वाईट बोललं, तर ते त्यांना सहन होत नाही. त्यामुळे ती दोघं मिळून तुमच्याशी परत भांडतील हे लक्षात घ्या. म्हणून आपल्या नंदेच्या चाढ्या आपण आपल्या नवऱ्याला कधीही सांगायच्या नाहीत. नंदेनं पण आपल्या आईचे कान कधी भरायचे नाहीत, कारण आपल्यालाही नांदायलाच जायचं आहे किंवा आपण नांदून आलो आहे हे लक्षात ठेवा. जेवढं नंदांना शक्य आहे तेवढ्या लग्न झालेल्या नंदांनी माहेरात लक्ष घालणं कमी करा. त्यांचे पण संसार होऊ दे आणि तुमचे पण संसार होऊ दे. तुम्ही जेवढा हा वेळ आपल्या घरात आईच्यावर फोनवर बोलण्यात घालवता की आई वहिनी काय करते, आई वहिनी कशी करते, आई वहिनी काय करते, याच्यापेक्षा तुम्ही सासरमध्ये तुमचं लक्ष घाला. तुमचाही संसार सुखासमाधानाचा होईल, तुम्हीही तिकडं नीट राहाल आणि ही आपल्या घरी आलेली दुसऱ्याची पोरगी पण नीट राहील. म्हणून नवीन जमण्याच्या नंदा आणि भाऊजयांनी एकत्र मैत्रिणीसारखं राहायचं, बहिणींसारखं राहायचं याचा प्रयत्न करा. आणि बदला जे काही पूर्वी झालं ते आपल्याला परत नकोय. माहेरची साडी हा चित्रपट सगळ्यांना आठवत असेल, आणि जरी आजच्या पोरींना आठवत नसेल तर तुम्ही आज बघा की त्यातल्या नंदा कशा होत्या. मग त्या नंदा तुम्हाला बनायचं आहे का? नाही बनायचं, कारण बनणार पण नाहीत. मला माहीत आहे, मला नवीन पोरींवर खूप विश्वास आहे की त्यांना हे माझं पटेल, त्या बदलतील. किंवा जरी अजून त्यांना वहिन्या यायच्या असतील तर आजच वहिनीसाठी मनात एक जागा करून ठेवतील की तुम्हाला कशी वहिनी तुम्ही होणार आहात किंवा कशी नणन तुम्ही होणार आहात हे आजपासून माझ्या सगळ्या नव्या जमण्याच्या पोरी ठरवतील याची मला अपेक्षा आहे. आणि ज्या ज्या नंदा भाऊजे अशा राहतात त्यांनी मला नक्की कमेंट करा की ताई आम्ही मैत्रिणी मैत्रिणींसारख्या राहतो. आता मला वाटतंय मी भरपूर मुद्दे तुमच्याशी बोलले आहे, व्हिडिओ फार मोठा होईल म्हणून मी जास्त हे करत नाही. पण एकच लक्षात ठेवा की नाती खूप सुंदर असतात. वहिनीचं नंदेचं धरा, बहिणी बहिणींचं धरा, भावा भावांचं धरा. कुठलीही नाती जी आपल्याला परमेश्वरानं दिलेली आहे ती प्रत्येक नाती सुंदर असतात, पण त्याची कदर करायला आली पाहिजे माणसाला. क तिथं एकमेकांच्या चुका काढणं, एकमेकांच्या सुखावर जळणं, एकमेकांच्या कामात मध्ये मध्ये करणं, एकमेकाच्या संसारात मध्ये मध्ये करणं, मोठ्यांचा मान न राखणं. वहिनी मोठी असेल तर तिचा नक्की मान राखा, कारण वहिनी ही आईच्या जागी असते. मग आपण आपल्या आईचा जसा मान राखतो तसा वहिनीचा मान राखा. मग आपल्याला आणि टी व्ही सिरियल हे सगळं बघून तुम्ही असं शिकू नका. माझ्या मते तरी मराठी सिरियल ज्या बघतात ना त्यांच्या मुलींच्या डोक्यावर जास्त परिणाम होतो. का तर त्या सिरियलमधल्या नंदा सगळ्या अशाच असतात, भाऊजया कशा सहन करत असतात आणि नंदामध्ये मध्ये घालवत असतात, असंच सगळं दाखवतात. पण तो शो असतो,
तो एक शो असतो, ते पैसे कमवत असतात, ते घरी जाऊन त्यांच्या नंदांशी किंवा त्यांच्या भाऊजयांशी त्यांच्या आईवडिलांशी असं वागत नसतात. त्यामुळे सिरियलमधलं शिकू नका, तुम्ही वास्तवातलं शिका, वास्तविक असे व्हिडिओ बघा की त्यातनं तुम्हाला ज्ञान मिळेल, तुम्हाला नात्यांची कदर कळेल. तुम्ही लहान आहात, तुम्ही अजून लोकांच्या घरी नांदायला जायच्या आहात किंवा नवीन गेला आहात, तर त्यांनी नवीन प्रकारच्या सिरियल बघा किंवा सिरियल बघू नका, नवीन पुस्तकांचं ज्ञान घ्या. माझ्यासारख्या मैत्रिणी तुम्हाला आहेत, ताई तुम्हाला आहेत की मी तुम्हाला प्रत्येक नात्याबद्दल व्यवस्थित माहिती देईन. त्यामुळं असे व्हिडिओ बघत राहा की जिथं तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. पण उगाच सिरियल बघून, सिरियल बघा तुम्ही, माझं काही त्याला हे नाही आहे, पण त्यातल्या वाईट गोष्टी घेऊ नका. त्यातलं जे काही छान छान असेल ते घ्या आणि वाईट गोष्टी सगळ्या सोडून द्या. आपल्याला तसे गुण आपल्या अंगात घ्यायचे नाही आहेत. मग सगळ्यांनी या विषयावर विचार करा की तुम्हाला नवीन जमण्याच्या नंदा भाऊजया व्हायचं आहे का. आणि मला एकच मुद्दा बोलायचा आहे, कारण आत्ता मी 100-150 फोन केले तरी मला प्रत्येक घरात हाच प्रॉब्लेम दिसतो आहे की माझी नणंद माझ्या संसाराच्या मध्ये येते आहे. तर अगदी विनंती आहे की नंदा, तुम्ही माझ्या वयाच्या असाल किंवा माझ्यापेक्षा लहान असाल, मोठ्या असाल, तर आपल्या भावाच्या संसारात मध्ये करू नका. कमीत कमी आपल्या भावासाठी तरी त्यांचा त्यांना संसार करू दे. तुमच्या तुम्ही सासरी राहा, खुश राहा, आनंदी राहा. माहेरी 4 दिवस या, पण ते ताठमाने न या. कुणाच्याही मध्ये बोलू नका. तिचं घर आहे, ती तिची मालकीण आहे, तिचं तिला बघू दे. तुमचं सासर आहे, तुम्ही तिथली राणी आहात, तुम्ही तिथली मालकीण आहात. मग तुम्हाला आवडतं का तुमच्या नंदा तुमच्याकडे येऊन तुमच्या सासूचे कान भरलेले, त्यांनी तुम्हाला त्रास दिलेला आवडतो का? नाही आवडत, कुणालाच नाही आवडणार. म्हणून प्रत्येक स्त्रीनं, आपण एक स्त्री आहोत, ती पण एक स्त्री आहे, असं सासू सून असो, नंदा भाऊजया असो, जावा जावा असो, सगळ्यांनी आपण एक स्त्री आहोत. म्हणून स्त्रीचा हे शिकून घ्या की आपण एकमेकीला मदत केली पाहिजे. आपणच एकमेकीशी भांडत बसलो तर सगळेच जग आपल्याशी, शेजार पाजार आपल्याशी भांडायला सुरुवात करेल. म्हणून नंदा आणि भाऊजयांनी आणि सासू आणि सुनांनी खूप आनंदी राहा, नवीन जमण्याच्या बना, विचार बदला आणि खूप आनंदी संसार करा. आजचा व्हिडिओ इथंच बास करते, पण मला या व्हिडिओकडनं खूप अपेक्षा आहेत. माझी तब्येत बरी नसताना पण मी आत्ता व्हिडिओ केलेला आहे, त्यामुळं भरपूर जणांनी बघा, मला खूप छान छान कमेंट करा. आणि पुढील व्हिडिओ घेऊन येते मी, आपण गप्पा मारूया. त्यात मी हातली राहिलेली स्टोरी सांगते. तोवर टाटा, बाय बाय.